नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहता आहात न्यूज 18 लोकमत. महत्त्वाच्या बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया. राज्यातली कोरोना रुग्णसंख्या आता हळूहळू कमी होतीये, पण डेल्टा प्लस या नव्या म्युटंटचे रुग्ण आढळत असल्यानं धोका मात्र अजूनही कायम आहे. तिसऱ्या लाटेच्या चिंतेनं अजूनसुद्धा राज्य सरकार निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याच्या मनस्थितीत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली होती. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजनची उपलब्धता, आयसीयू बेड्स, फील्ड रुग्णालयांच्या सुविधांचं नियोजन करून जिल्ह्यांना द्यावं अशी सूचना त्यांनी केलेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. स्थानिक प्रशासनानं प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कोणताही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा, घाईघाईनं व्यवहार खुले करू नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमधला धोका अजूनही कायम आहे. त्यातच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. या 7 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा देखील समावेश आहे आणि कोरोनाचा कहर रत्नागिरी जिल्ह्यातही सुरूच आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत चालली आहे. सध्याच्या घडीला 6203 ऍक्टिव्ह केसेस रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 2 ते 9 जून दरम्यान 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन देखील केला गेला, मात्र रुग्णसंख्येचा आलेख काही कमी होताना दिसत नाहीये. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न रत्नागिरीकरांना पडलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. लॉकडाऊन काळातही रुग्ण वाढ तशीच होती. 6000 अधिक ऍक्टिव्ह रुग्णसंख्या सध्या जिल्ह्यामध्ये आहे. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. चंद्रकांत, रत्नागिरीमध्ये कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे आणि याच अनुषंगानं निर्बंधांमध्ये आता कोणत्याही प्रकारची शिथिलता येत्या काही दिवसात तरी असणार नाही हे मात्र नक्की. त्यातच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली जिल्हाधिकाऱ्यांसोबत, काही महत्त्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत. चंद्रकांत, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? हो नक्कीच, कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर हा सुरूच आहे आणि 2 जून रात्री 12 वाजल्यापासून ते 9 जून रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी कडक लॉकडाऊन, जनता कर्फ्यू या ठिकाणी लावला गेला होता जिल्हा प्रशासनाने. मात्र त्यामध्ये काही अत्यावश्यक सेवेसाठी टायमिंग दिले गेले होते 9 ते 10, 9 ते 12 असे, परंतु त्यावेळेला लोकांनी फार मोठी या ठिकाणी गर्दी केलेली होती. 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागूनसुद्धा या ठिकाणी जी कोरोनाची जी आकडेवारी आहे ही थोडीशी पण कमी झालेली नाही, वाढतच आहे. आता 6203 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 24 तासामध्ये 20 जणांचा मृत्यू ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. एकंदरीत या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की व्यवहार जे आहे हे शिथिल करू नका, कारण रत्नागिरी जिल्हा हा कोरोनाचा एका विचार केला तर हॉटस्पॉटच आहे. मात्र आत्ताच्या घडीला या ठिकाणी कुठलेही कोरोना संदर्भातचे कडक निर्बंध आत्ता या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही आहेत. जी लॉकडाऊन नंतर जी शिथिलता दिली होती त्याच्यामुळे आतापर्यंत सर्व व्यवहार जे आहेत हे या ठिकाणी चालू आहेत. बाजारपेठामध्ये गर्दी दिसते, सार्वजनिक ठिकाणी गर्दी दिसते, एसटी बसेस असेल, रेल्वे स्टेशन असेल, सर्व ठिकाणी या ठिकाणी जी आहे ही गर्दी दिसते. याआधी मुंबईतून पुण्यातून येणारे जे लोक होते त्यांना रेल्वे स्टेशनमध्ये त्यांना अँटीजेन टेस्ट केली जायची, मात्र आता तेही देखील या ठिकाणी होत नाही आहे. आता एकंदरीत विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आता पुन्हा लॉकडाऊन करायचा की काय असा एक प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. लॉकडाऊन खरं तर हा पर्याय नाही आहे, पण आताची परिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यातली बघितली तर लॉकडाऊन शिवाय पर्याय देखील नाही असं बोललं जातं. बिलकुल चंद्रकांत, आणि आपण जर बघितलं तर निर्बंध कदाचित आणखीन कठोर देखील केले जाण्याची शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं बैठकीमध्ये सूचना केल्या जिल्हाधिकाऱ्यांना, निर्बंध आणखी कठोर होतील का त्याबद्दल आता रत्नागिरीकर साशंक आहेत. त्यांची एकंदरीतच मनस्थिती याबद्दलची काय आहे हे देखील महत्त्वाचं असेल. मात्र दुसरीकडे नियम पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे.
नियम जर रत्नागिरीकरांनी पाळले, गर्दी कमी केली सार्वजनिक ठिकाणी, तर कदाचित रुग्णसंख्या देखील कमी होऊ शकेल आणि पर्यायांना निर्बंध देखील कदाचित येत्या काळात शिथिल होऊ शकतील. पण यासाठी आपली जबाबदारी ओळखणं गरजेचं आहे आणि नियम पाळणं गरजेचं आहे. चंद्रकांत, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? हो नक्कीच, कारण या आधी देखील मी जबाबदार ही जी उपक्रम आहे हा राबवला गेला होता, माझा मी जबाबदार हा उपक्रम होता. प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करते की गर्दी करू नका. शहरामध्ये नगरपालिका असतील ते देखील अनाउन्समेंट करतायत, मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, हे देखील नियम जे आहेत ते सुरुवातीपासूनच आहेत. मात्र बऱ्यापैकी लोक मास्क घालतायत पण सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण बोजवारा या ठिकाणी उरलेला दिसतोय. बाजारपेठा पूर्णपणे गजबजलेल्या दिसतात. एकंदरीतच आता डेल्टा प्लस व्हर्जन हे जे आहे हा पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यामुळे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही संशयित रुग्ण त्या ठिकाणी सापडल्यामुळं जिल्हाधिकारी आहेत लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांनी मात्र आता या ठिकाणी गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. टेस्टिंग वाढवलेले आहेत, कोरोनाबाधितांचं ट्रेसिंग वाढवलेलं आहे आणि ट्रीटमेंट देखील या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी वाढवलेली आहे. एकंदरीत बघितलं तर आता बेड तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका असल्यामुळे या ठिकाणी जे हॉस्पिटल्स आहेत, बाल रुग्णालय आहे, ऑक्सिजनचा पुरवठा आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची उपलब्धता आहे, ही आता बऱ्यापैकी करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र जे आरोग्य सेवक आहेत, जे नर्सेस आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांची कुठेतरी कमतरता आहे आणि त्यासाठी तातडीनं प्रयत्न होणं आता या ठिकाणी गरजेचं आहे असं दिसून येते. चंद्रकांत, असेच आमच्या सोबत रहा, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. आपण रत्नागिरी जिल्ह्यातला आढावा घेतला, नेमकी कोरोना स्थिती रत्नागिरीमधली काय आहे हे आपण बघितलं, पण या 7 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे. कोल्हापूरमधली कोरोनाची स्थिती देखील आता दिवसेंदिवस चिंताजनक बनत चाललेली आहे, त्यामुळं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडतीये. जिल्ह्यामधले निर्बंध आता आणखी कठोर होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 7 जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली होती, त्यात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश होता. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1785 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत आणि 31 कोरोना रुग्णांचा मृत्यू देखील झालाय. सध्या जिल्ह्यामध्ये 10,000 जास्त कोरोना ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत. शनिवार आणि रविवार जिल्ह्यामध्ये वीकेंड लॉकडाऊन देखील असणार आहे, पण सोमवारपासून दुकान उघडण्यावर चेंबर ऑफ कॉमर्स ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी जी सूचना केलेली आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातले निर्बंध आता येत्या काही दिवसांमध्ये हटवले जाणार नाही आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये व्यावसायिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. याचबद्दलची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्या सोबत आहेत. संदीप, कोल्हापुरातलाही कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही, उलट रुग्णसंख्या वाढतीये, त्यामुळे धोका येत्या दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी काल बैठकीमध्ये संवाद साधला, काही सूचना देखील केलेल्या आहेत. संदीप, काय सांगता येईल या सगळ्याबद्दल? एकतर मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद ही जी मोठी शहरं आहेत महाराष्ट्रातली, त्या शहरातला कोरोनाचं जी संख्या आहे, कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती आटोक्यात आली, कमी आली आणि तिथले निर्बंध उठवले गेले. पण कोल्हापूर जिल्ह्यातले निर्बंध मात्र कायम होते, त्यामुळे गेल्या सोमवारपासूनच कदाचित निर्बंध हटवले जातील अशी एक शक्यता व्यापाऱ्यांमध्ये होती अजिंक्य, पण ती शक्यता मावळली आणि आता येत्या सोमवार म्हणजे 2-3 दिवसांनंतर पुन्हा एकदा निर्बंध हटवले जातील अशी एक शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांनी काल जी बैठक झाली मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत, ती बैठक म्हणजे व्यापाऱ्यांची उद्योजकांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे असं म्हणता येईल. एकतर कोल्हापूरचं पहिल्यांदा सांगावं लागेल, काल दिवसभरामध्ये अजिंक्य 29,000 इतक्या टेस्ट कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आल्या आणि त्यामधून तब्बल 1785 इतके कोरोनाचे रुग्ण सापडलेले आहेत. म्हणजे गोवा राज्यात, संपूर्ण राज्यात कोरोना रुग्णांची जी संख्या सध्याची आहे ती 250-300 आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र ही संख्या 1785 जाऊन पोहोचली. मृत्युमुखी पडल्यांची संख्या आपण पाहिली ती 31 आहे. एकतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेतली दुकानं उघडी ठेवायला परवानगी आहे, त्यामध्ये दुधाची बेकरीची दुकानं असतील, किराणा दुकानं असतील, ही आहे. बार, रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स जे आहेत त्यांना फक्त पार्सल सुविधा देण्यात आली आहे, बाकी त्यांना म्हणजे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खायला परवानगी नाही आहे. सलून चालू आहे, जिम चालू आहेत, मात्र मॉल्स असतील, थिएटर्स असतील, हे मात्र पूर्णपणे बंद आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरियंटचा एकही रुग्ण सापडलेला नाही, पण जी कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे,
त्यासाठीच जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असतानाच मुख्यमंत्र्यांच्याकडनं ही सूचना आलेली आहे, त्यामुळे सोमवारपासून कदाचित परत निर्बंध कोल्हापूर जिल्ह्यातले कडक केले जाऊ शकतात। कारण सध्या जो कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे अजिंक्य तो 6 इतका आहे। सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यांचा विचार करायला गेला तर या दोन जिल्ह्यांमध्ये 1000 पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत, पण तरी देखील तिथल्या मृतांची संख्या देखील जास्त आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे आणि या सगळ्यामध्ये एकतर वर्दळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते, रस्ते रिकामे नाहीत, एकतर उद्या शनिवार रविवार आलेला आहे, पावसाळी पर्यटन हे वर्षा पर्यटन हा अनेकांचा छंद असतो, अनेकांची आवड असते, अनेक धबधब्यांच्या ठिकाणी अनेक पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते शनिवारी रविवारी। जरी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त असला किंवा कडक कारवाई जरी केली जात असली तरी आंबोलीसारखं ठिकाण आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला बरकी धबधबा आहे, महाबळेश्वर पाचगणी असेल सातारा जिल्ह्यातलं, या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्यटकांची संख्या दिसून येते, ही नक्कीच कमी झाली पाहिजे। एकतर जरी टेस्टिंग वाढवलेलं असला आणि जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी जिल्हा प्रशासनासमोर मात्र मोठी ही चिंता असणार आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी नक्कीच ही एक धोक्याची घंटा म्हणतो। संदीप, याच अनुषंगानं प्रश्न विचारायचा आहे, कोल्हापूर सातारा सांगली तीनही पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे आणि या जिल्ह्यांमधली रुग्णसंख्या काही आटोक्यात येत नाहीये तुलनेनं इतर जिल्ह्यांमधल्या, आणि खास करून कोल्हापूरचा जर विचार केला आपण तर गेल्या आठवड्याभरातली रुग्णसंख्या प्रत्येक दिवसाची 1000 पुढेच आहे, तो सोबत 30 जास्त रुग्णांचा मृत्यू देखील होतोय। कोल्हापूरमधली रुग्णसंख्या इतकी वाढण्याचं नेमकं काय कारण आहे? निर्बंध आहेत, हे निर्बंध पाळले जात नाहीयेत का? लोक सार्वजनिक ठिकाणी अजूनही गर्दी करतायत का? संदीप, नेमकी कारण काय यामागची? नाही, एकतर कारणे ह्यामध्ये एक आहे की ती कनेक्टिव्हिटी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणता येईल, समस्या म्हणता येईल कोल्हापूरची। कारण कोल्हापूरला लागून सांगली सातारा जिल्हा आहे, कोकण जिल्हा आहे, बाजूला बेळगाव आहे कर्नाटकमधलं, आणि आत्ता जर वाहतुकीचा विचार केला अजिंक्य तर रेल्वेसेवा काही प्रमाणामध्ये सुरू आहे, पण बससेवा पूर्णपणे सगळी सुरू करण्यात आली आहे। जिल्हांतर्गत देखील चालू आहे, पुण्या मुंबईची चालू आहे, सोलापूर औरंगाबादपर्यंतच्या बसेस जात आहेत, कर्नाटकमधली बससेवा मात्र पूर्णपणे बंद आहे। एकतर 7 ते 4 ही जी वेळ आहे, 7 कुणी बाहेर पडत नाही, पण 9 जी मार्केटमध्ये गर्दी होते, मग अगदी व्यापारपेठा असतील, भाजी मार्केट असेल किंवा दुकानांच्या समोर रांगणाऱ्या रांगा असतील, किराणा दुकानांच्या समोर त्या रांगा किंवा ती जी गर्दी होणार आहे ती धोक्याची आहे। अक्षरशः लसीकरणासाठी देखील अजूनही कोल्हापूरमध्ये रांगा लागत आहेत। संपूर्ण राज्यात आपल्याला माहिती आहे कोल्हापूर जिल्हा हा लसीकरणामध्ये अव्वल ठरला होता, मात्र दुसरा डोस उपलब्ध होत नसल्यामुळं नागरिक येत आहेत जात आहेत। 2-व्हीलर्स आणि 4-व्हीलर्सची जी संख्या आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूर शहरातली, आणि त्यामुळं जरी पोलीस थांबून असले, नाकाबंदी संचारबंदी जरी केली असली तरी देखील कोल्हापूरकर मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत, मास्क लावत आहेत। मास्क न लावल्याबद्दल कोल्हापूरकरांमध्ये जनजागृती नाही असं नाही, चांगली जागृती आहे कोल्हापूरकरांमध्ये, मात्र फिरणं जे आहे, वर्दळ जे आहे ती कमी झाली पाहिजेत, तरच कदाचित कोरोना रुग्णांची संख्याही कमी येऊ शकते। बिलकुल संदीप, असेच आमच्या सोबत राहा।